श्री स्वामी समर्थ युरिन इन्फेक्शनची लक्षणे लघवी करताना जळजळ होणे लघवी करताना वेदना होणे वारंवार लघवी येणे लघवीचा रंग गडद असणे लघवीला अधिक दुर्गंध येणे गुप्तांगात खाज येणे ओटीपोटातून कळा येणे लघवी करताना रक्त येणे थंडी ताप येणे थकवा आणि अशक्तपणा जाणवणे लघवी थांबून थांबून होणे मधुमेहाचे रुग्ण असल्यास पाणी कमी पिणे गरोदरपणात इन्फेक्शन होणे अस्वच्छ राहणे मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते मणक्यात इजा झालेली असल्यास मूत्राशय निकामी झाल्याने भूक न लागणे आळसपणा जाणवणे वारंवार लघवी होण्याची भीती होणे कंबर दुखणे हे इन्फेक्शन किडनी गर्भाशय कुठेही असू शकते असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात असे करणे धोकादायक असू शकते याने मूत्रसंसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते नेहमी स्वच्छतागृहाचा वापर करावा पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते मुळे पण संसर्ग होतो अंतवस्त्र नेहमी सुतीचे वापरावे कपडे जास्त घट्ट नसावे युरिन इन्फेक्शन झाल्यास चहा कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल नारंगी मोसंबी लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते पाणी जास्तीत जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो अननसाच्या रसाचे सेवन करावे श्री स्वामी समर्थ